आवाज ना करू जात नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका सविता महाजन मॅडम आपला 12वीच्या पुस्तकातला 7वा घटक या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. या भारुडाचं नाव आहे विंचू चावला. संत एकनाथ महाराजांचं भारूड आहे. संत एकनाथ महाराजांचा जन्म 1532 ते 1599 अशी त्यांची कारकीर्द होती. श्रेष्ठ संत कवी म्हणून त्यांना आपण ओळखतो. संत एकनाथ महाराजांनी चतुश्लोकी भारत हा पहिला ग्रंथ रचलेला आहे. रुक्मिणी स्वयंवर हे आख्यान काव्य लिहिलेलं आहे. ज्ञानेश्वरी या ग्रंथाची पाठ शुद्ध प्रत त्यांनी तयार केलेली आहे. वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आणि आचारधर्म यांचा मानवतावादी भूमिकेतून सातत्याने प्रसार केलेला आहे. जोहार, गवळणी, आरत्या, अभंग, भारुडे यासारख्या काव्यरचनेतून लोक शिक्षणाचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केलेले आहे. जातीपातीचा भेद न मानता सर्वसामान्यांना आपल्या कार्यामध्ये त्यांनी सामावून घेतलेला आहे. भारुड या काव्यप्रकार हा काव्यप्रकार संत ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रथम आणला. संत एकनाथ महाराज यांनी तो विशेष लोकप्रिय केला. त्यांनी अतिशय सुगम म्हणजे सोप्या आणि चटकन आकर्षित करून घेतील अशी भारुडे रचलेली आहेत. त्यामुळे भारुड म्हटलं की आपल्याला ज्ञानेश्वर महाराज हे आठवतात. भारुड हे आध्यात्मिक रूपक असते. सर्वसामान्य जनतेला पारमार्थिक नीतीची शिकवण द्यावी हा त्यामागचा एक उद्देश असतो. संत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या भारुडातून सांसारिकांना परिचित अशा रूपकाचा वापर करून शिकवण दिली. एकनाथी भारुडांची रचना विलक्षण नाट्यपूर्ण आणि चटकन पकड घेणारी आहे. संत एकनाथ महाराजांनी जवळजवळ 300 भारुडे रचली. त्यांची काही भारुडे हिंदी भाषेत देखील प्रसिद्ध. विंचू चावला हे संत एकनाथ महाराजांचे सुप्रसिद्ध आणि नाट्यमय भारुड आहे. या भारुडातील विंचू हे काम आणि क्रोध या विकारांचे प्रतीक त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग, संताप, अनिर्बंध इच्छा आणि क्रोध यामुळे माणसाचे जीवन दूषित होत असते. या ठिकाणी दाखवलेलं की अनिर्बंध इच्छा ज्या वेळेस माणसाच्या मनात निर्माण होत असते त्यावेळेस त्याचं जीवन कसं वाया जात असतं. काम क्रोधाची बाधा झाली की माणूस विंचू चावल्याप्रमाणे बेताल वागू लागतो. जसं की विंचू चावल्यानंतर दंश झाल्यानंतर प्रत्येक जणाला त्रास होत असतो आणि तो जसा बेताल वागू लागतो तसं हे काम क्रोधाची बाधा झाली की मनुष्य बेताल वागू लागत असतो. विंचवाच्या चावण्यामुळे माणसाच्या शरीरात विष भिनून त्याला असह्य वेदना होतात. तसे काम आणि क्रोधाच्या बाधेमुळे सुद्धा मानवी जीवन अविचारी होते. त्यावर उपाय म्हणजे काम क्रोधांनी बाधित झाल्यानंतर सत्वगुणांचा त्यात आश्रय घ्यायचा आहे. संत एकनाथ महाराजांनी आपल्या भारुडांमधून अंधश्रद्धेवर कोरडे ओढलेत. म्हणजे अंधश्रद्धा त्या ठिकाणी तुम्ही अंगीकारायला नको, बाळगायला नको, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायला नको असं सांगितलेलं आहे. इथे सुद्धा अंगारे धुपारे या अंधश्रद्धेवर त्यांनी या भारुडामधून प्रहार केलेला आहे. अंगाराच लावायचा असेल तर तो सत्वगुणांचा लावा. म्हणजे त्या ठिकाणी सत्वगुणांचा अंगीकार करा, स्वीकार करा, मग त्या ठिकाणी दुर्गुण जाऊन सद्गुणांचा विकास होईल आणि समाधान लाभेल असा मोलाचा उपदेश या संत एकनाथ महाराजांनी या भारुडामधून केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्यक्ष भारुडाला सुरुवात करण्याच्या आधी त्यांचा थोडक्यात परिचय बघू. अजून यांचं पालन पोषण भानुदास महाराज जे की त्यांचे पणजोबा होते यांनी केलेलं होतं. त्यांच्या आजोबांचं नाव होतं चक्रपाणी, आईचं नाव होतं रुक्मिणी, वडिलांचं नाव होतं सूर्यनारायण. हे देशस्थ ब्राह्मण कुटुंब होतं. त्यांच्या गुरूंचं नाव होतं जनार्दन स्वामी. यांचं वाङ्मय आपण बघितलेलं आहेत की एकनाथ ही भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर आणि ज्ञानेश्वरी शुद्धीकर. जन्म पैठण इथे झालेला आहे. खूप लहान असतानाच त्यांचे वडील सूर्यनारायण जी आणि रुक्मिणी या वारलेले होते. पणजोबा हे विठ्ठल भक्त होते. त्यांचे पणजोबा जे होते भानुदास महाराज हे विठ्ठल भक्ती करत होते आणि एकनाथांना देखील त्यामुळे पणजोबांच्या घरी राहत असल्यामुळे त्यांच्यामध्ये देखील विठ्ठल भक्तीचं वेळ निर्माण झालेलं होतं लहानपणापासूनच. बालवयामध्येच ते गुरुच्या शोधात निघाले होते आणि दौलताबादच्या किल्ल्यात
असलेल्या जनार्दन स्वामींच्या समोर हात जोडून उभे राहिले आणि त्यांना गुरु मानले. गुरुंसोबत त्यांनी काही काळ घालवला आणि त्यानंतर मग गृहस्थाश्रम स्वीकारला. त्यांच्या गुरुच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्या पत्नीचे नाव होतं गिरिजाबाई. या एकनाथ महाराजांना त्यांनी आपलं गुरु स्वीकारलेलं होतं म्हणून ते स्वतःचा उल्लेख एका जनार्दनी असं देखील करत असायचे. एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा देखील आहे. सर्व धर्म पंथ जाती उपजाती सारख्याच आहेत ही त्यांची शिकवण होती आणि म्हणूनच त्यांनी रणरणत्या उन्हामध्ये हरिजन मुलाला कड्यावर घेतलं होतं आणि त्याला शांत केलेलं होतं. आणि एका गाढवाला देखील जेव्हा कि ते आपल्या सोबत पाणी वाहून नेत होते महादेवाच्या पिंडीवर त्याचा अभिषेक करण्यासाठी, पण त्या ठिकाणी त्यांना दिसलं की एक गाढव तळमळत आहे पाण्यासाठी. त्यावेळेस त्यांनी त्या गाढवाला देखील पाणी पाजलेलं होतं. आणि त्यांच्या या अशा वागण्यातून आपल्याला काय विचारसरणी त्यांची दिसून येते तर भूतदया. प्राणी मात्रांवर प्रेम करण्याची त्यांची प्रवृत्ती दिसत होती. ते फक्त लोकांना सांगत होते असं नाही तर स्वतः त्याप्रमाणे त्यांचं आचरण असायचं. विचारांप्रमाणेच आचरण हा त्यांचा एक महत्वाचा असा गुण होता. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष भारुडाला सुरुवात करूया. विंच चावला वृश्चिक चावला काम क्रोध विंच चावला तम घामा अंगासी आला. या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतायत की विंच चावला आणि वृश्चिक म्हणजे देखील विंचूच होत, त्याचा अर्थ देखील विंचू असाच आहे. तर हा विंचू कुठला चावलेला आहे तर काम आणि क्रोध म्हणजे काम म्हणजे वासना किंवा कामेच्छा, क्रोध म्हणजे संताप. जे संताप या विकाराचा आणि कामाचा या ठिकाणी हा विंचू चावलेला आहे. आणि हे चावल्यानंतर या विंचवाचा दंश इतका दाहक आहे. काम क्रोध विंचू चावला हा विंचू चावल्यानंतर त्याचा दंश इतका दाहक आहे की त्यांच्या सर्व अंगाला या दुर्गुणांचा घाम फुटलेला आहे. तम म्हणजे घाम किंवा दुर्गुण. या वाईट विचारांचा त्या ठिकाणी त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा की आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये असे वाईट विचार किंवा असे वाईट विकार आपण अंगीकारत असतो स्वीकारत असतो तर त्यावेळेस त्याचा परिणाम काय होत असतात हे तुम्ही रामायणामध्ये बघितलेले आहे की अनिर्बंध इच्छेमुळे त्याने सीतेचं हरण केलं रावणाने आणि मृत्यूला सामोरं जावं लागलं. जेव्हा की सद्गुणी रामाची साथ दिल्यामुळे विभीषण ठरला आणि त्यासोबतच त्यांचा भाऊ जो होता कुंभकर्ण याने देखील वाईट विचारांच रावणाची साथ दिली होती आणि त्यामुळे तो देखील मारला गेला होता. आपण पुढची ओळ बघूया. पंचप्राण व्याकुळ झाला त्याने माझा प्राण चालला. या ठिकाणी एकनाथ महाराज आपल्या भारुडातून पटवून देत आहेत की हा काम क्रोध रूपी विंचू चावल्यामुळे त्याचा जो दंश झालेला आहे त्याने त्यांचा जीव काय झालेला आहे तर व्याकुळ झालेला आहे, प्राणकंठाशी आलेले आहेत. जेव्हा की एक मरणशय्येवर असणाऱ्या व्यक्तीला त्रास होत असेल, त्याचा जीव ज्यावेळेस जात असेल त्यावेळेस ज्या यातना त्याला होत असतील तशाच यातना हा विंचू चावल्यानंतर त्यांना होत आहे. आणि त्यामुळे काय झालंय तर सर्वांगाचा दाह झाला, जे प्राण जाईल अशा वेदना त्यांना होत आहेत. त्यांच्या तन मनाची त्या ठिकाणी आग होत आहे. मनुष्य इंगळी अति दारुण मज नागा मारेला तिने सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. या ठिकाणी इंगळी म्हणजे मोठा विंचू आणि अति दारुण म्हणजे खूप भयंकर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य आपण बघितलेलं आहे. मनुष्य इंगळी अति दारुण आहे, स्वार्थी प्रकारचं वाक्य आहे. त्या ठिकाणी तुम्ही नोट डाऊन करून घ्याल तुमच्या वहीमध्ये. मनुष्य इंगळी अति दारुण आणि ही जी मनुष्य रूपी इंगळी आहे म्हणजे विंचू इतकं भयंकर आहे की त्यावेळेस त्याने नांगी मारताच त्या दंशाने जे सर्वांगाला वेदना झाले, नांगी मारली त्यानंतर सर्व अंगाला वेदना झालेल्या आहेत, ठणका लागलाय सर्वांगी वेदना जाण. वेदना म्हणजे कळ किंवा ठणक. त्या ठिकाणी सर्वांगामध्ये ठणका लागलेला आहे. त्या इंगळीचे विष सर्वांग भर पसरलेले आहे म्हणजे या इंगळी चावल्यानंतर सर्व अंगामध्ये विष पसरलेले आहे आणि त्याचा भयानक असा त्रास त्यांना होत आहे. या विंचवाला उतारा तमोगुण मागे सरा. आता तुमच्या जीवनामध्ये हे जे वाईट विकार आहेत, वाईट विकार आहेत काम क्रोध लोभ मद मत्सर हे सगळे तुमच्या ठिकाणी त्या ठिकाणी अंगीकारलेले आहेत, स्वीकारलेले आहेत. पण मग याच्यावर आता उतारा काय, मग या गोष्टींपासून तुम्हाला स्वतःला बचाव करायचा आहे, स्वतःला बाजूला सारायचा आहे, तर मग त्यावेळेस तुम्ही काय उपाय करायला पाहिजे तर या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा. इथे एकनाथ महाराज सांगताय की
हा जो विंचू तुम्हाला चावलेला आहे काम आणि क्रोध विकारांचा, तर या विंचवाला तुम्ही उतारा काय द्याल त्या ठिकाणी? उतारा म्हणजे वेदनेची तीव्रता कमी करण्यासाठी एक उपचार असतो किंवा सत्वगुणांची केलेली उपाययोजना. या ठिकाणी आपण हा अर्थ या ठिकाणी घेऊ शकतो की सत्वगुणांची केलेली उपाययोजना. तमोगुण मागे सारा, तमोगुण म्हणजे दुर्गुण, वाईट असे विचार जे तुमच्या अंगामध्ये तुमच्या सोबत तुम्ही अंगीकारलेले आहेत, या सर्व गुणांना बाजूला सारा, टाकून द्या, त्यांचा त्याग करा. आणि काय करायचंय मग त्यानंतर? हे विकार बाजूला सारल्यानंतर सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळे उतरे झरझरा. हे सगळे जे चांगले गुण आहेत या चांगल्या गुणांचा तुम्ही अंगारा लावायला पाहिजे, रक्षा लावायला पाहिजे. म्हणजे सात्विक आणि राजस हे जे चांगले गुण आहेत, तमोगुण वाईट विकारांमध्ये येत असतात. तर तुम्ही सात्विक गुणांचा, सत्वगुणांचा त्या ठिकाणी अंगारा लावला पाहिजे. म्हणजे तुम्ही सत्वगुणांना, सत्वगुणांना त्या ठिकाणी तुमच्या आयुष्यामध्ये धारा द्यायला पाहिजे, त्यांना स्वीकार करायला पाहिजे. विंचू इंगळे उतरे जर जरा, आणि जेव्हा की तुम्ही असं सत्वगुण स्वीकारता, अंगीकारता, तर त्यावेळेस काय होत आहे, तर हे जो हा जो विंचू आहे तुम्हाला चावलेला आहे, काम वासनेचा, क्रोध संतापाचा, हा जो विंचू आहे याची इंगळी काय होते, तर त्याचे विकार, इंगळी म्हणजे या ठिकाणी इंगळीरूपी विकार, हे काय होतात, तर झरझर उतरतात, पटकन त्या ठिकाणी तुमच्या आयुष्यातून ते निघून जात असतात. पण कधी? तर ज्यावेळेस की तुम्ही सत्वगुण स्वीकारत असतात त्यावेळेस. विद्यार्थी मित्रांनो, मान्य आहे की आपण आता कलियुगामध्ये आहोत, तर या सगळ्या गोष्टी पटकन स्वीकारणं आपल्याला सहज सोपं नाहीये, पण त्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळेस अलर्ट राहायला पाहिजे. प्रत्येक वेळेस असे काही विचार तुमच्या मनामध्ये ज्या ज्या वेळेस येत असतात, तर प्रत्येक वेळेस तेव्हा तुम्ही स्वतःला बजवायचंय की असे विचार माझ्या मनात यायला नकोय, यातून मला बाहेर पडायचं आहे. चांगल्या आणि चांगल्याच गोष्टींचा मी या ठिकाणी विचार करणार आहे. पॉझिटिव्ह गोष्टीच तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी यायला पाहिजे. अशा चांगल्या गोष्टींनी तुमचं आयुष्य तुम्हाला परिपूर्ण बनवायचं आहे. पुढे बघूया आपण. सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण. या ठिकाणी वेदनेची तीव्रता कमी करण्यासाठीचा जो उपाय होता उतारा, तर सत्वगुणांचा उतारा दिलेला आहे. आणि त्यावेळेस अवघा सारीला तमोगुण म्हणजे जो सगळं वाईट विचार होते, दुर्गुण होते, या सगळ्या विचारांना तुम्ही मागे केलेलं आहे. आणि तरी देखील किंचित राहिली पुणपुण शांत केली जनार्दने. तरी देखील काही थोडीशी ठसठस राहिलेली असेल. मान्य आहे आपण मनुष्य जन्म घेतलेला आहे, आपल्यासोबत मायेचं जाल आहे. जरी आपण चांगल्या विचारांचं किती ठरवलं की आपल्याला चांगले आणि चांगलेच विचार करायचं आहे, चांगलंच आचरण करायचं, तरी देखील कधी ना कधीतरी हे सगळे दुर्गुण त्या ठिकाणी तुमच्यामध्ये थोड्या फार त्या प्रमाणात होईना बाकी राहिलेले असतात. किंवा त्यांची कधी ना कधीतरी तुम्हाला जाणीव होत असते की आपण असं वाईट वागायला नको पाहिजे. तर मग त्यावेळेस यांच्यामध्ये देखील असे काही गुण असतील तर ते त्यांनी शांत गुणी केले, तर त्यांचे गुरु जनार्दन स्वामी जे गुरुच्या कृपेने त्यांच्या सोबत राहिलेले जे दुर्गुण होते, बाकीचे काही दुर्गुण होते, ते देखील नाहीसे झालेले. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या भारतातून या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात येते की या वाईट गुणांना आपण बाजूला सरायचं आहे, चांगल्या आणि चांगल्याच गुणांना आपल्या सोबत तुम्ही स्वीकार करायचा आहे. आणि गुरूंच्या चरणी त्या ठिकाणी तुम्ही शरण जायचं आहे, चांगल्या गोष्टींचा स्वीकार करायला पाहिजे, चांगलं तुम्ही नेहमी करायला पाहिजे, पॉझिटिव्ह नेहमी विचार असले पाहिजे, आणि अशाच लोकांच्या सान्निध्यात आपल्याला राहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या ज्या वेळेस बाहेरच्या जगामध्ये फिरत असतात, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत असतं की निगेटिव्ह थिंकिंग करणारी लोक कशी बोलत असतात आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करणारी लोक कशी बोलत असतात. तर या ठिकाणी हे तुम्ही ओळखायला शिका, चांगल्याच गोष्टींचा स्वीकार करा. वाईट गुणांना असतील तर त्या वाईट गुणांना बाजूला सरा. माहिती आहे की एका दिवसात होणार नाही ही गोष्ट हळूहळू, आणि ती तुमच्या प्रयत्नांनी होईल. बाकी इतर लोकांनी प्रयत्न करून फायदा नाही, तर आपणच आपल्या स्वतःसाठी, चांगल्या आयुष्यासाठी, सुखी आयुष्यासाठी हे सगळे प्रयत्न करायचे आहेतच. विद्यार्थी मित्रांनो, आपला हे जे भारूड प्रकार होता तो इथे संपलेला आहे. या भारुडाच्या खाली असलेले जे व्याकरण आहे किंवा कृती ज्या दिलेल्या आहेत, या कृती तुम्ही तुमच्या वहीमध्ये त्या ठिकाणी लिहून काढायचे आहेत, त्यांना पूर्ण दिल करायचे आहे, पर्याय निवडून ते देखील तुम्ही करायचे आहे. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.